अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणाला ठार मारण्याची धमकी देऊन आणि त्याचं अपहरण करून त्याच्याकडून पंचवीस हजार रुपयांची खंडणी उकळण्याची घटना सोमवारी घडली होती या प्रकरणी तीन खंडणी बहादरांना जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील नागाळा पार्क इथं अतुल प्रज्ञावंत हा तरुण राहतो तो अभियांत्रिकीचं शिक्षण घेतो सोमवारी दुपारी तो शिवाजी पेठ परिसरात कामानिमित्त गेला होता त्यावेळी या ठिकाणी आलेल्या तिघा तरुणांनी त्याला धमकी देऊन तीस हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली तसंच त्याला त्याच्याच मोटरसायकलवरून नेऊन देवकर पाणंद परिसरातील एका एटीएम मधून पंचवीस हजार रुपये काढण्यास जबरदस्तीनं भाग पाडला हे पैसे आणि त्याच्याकडील पाकिट घेऊन त्यांनी पलायन केला याबाबतची फिर्याद अतुल प्रज्ञावंतनं सोमवारी रात्री जुना राजगडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानुसार फुटेज आणि मिळालेल्या वर्णनावरून आज या खंडणी बहादारांचा शोध घेण्यात आला हे तिघेही संभाजीनगर स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी सापळा लावून संतोष मनझाले सागर गवंडी आणि प्रदीप मस्के या तिघा खडणी बहादारांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे